तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. बरोबर 100 वर्षापूर्वी रिचर्ड बेकर नावाचा एक ब्रिटिश माणूस आफ्रिकेच्या जंगलात गेला होता, केनियाला. आणि तिथे त्यांनी एक उघडी वागडी टेकडी बघितली आणि तिथल्या प्रमुखाला विचारलं की तुझ्या लहानपणापासून ही टेकडी अशीच उघडी वागडी आहे का? तर तो म्हणाल, नाही, माझ्या लहानपणी ही हिरवी गार होती. मग तुम्ही ही आता अशी इतकी उघडी वागडी का? तर म्हणाला, आम्ही जंगल, आम्हाला लाकूड लागतं ना सगळ्यासाठी, तर आम्ही तोडतो, त्याच्यामुळे ती उघडी झाली. तर म्हणे, नवीन झाडं का नाही लावत तुम्ही? तर म्हणाले, आमच्या संस्कारात ते नाही आहे. आमच्याकडे जे काही आमच्या रीतिरिवाज आहेत, रूढी आहेत, त्याच्यात हा संस्कार नाही. तर त्यांच्याकडे कसले संस्कार होते की फळं तोडायला जायचं ते एक नृत्य असायचं, मूल जन्माला आलं असतं तर नृत्य असायचं, लग्न ठरलं तर नृत्य असायचं, माणूस मेला तर त्याला पुरण्यासाठी सुद्धा नृत्य असायचं. तर नृत्य हा त्यांचा संस्कार होता. आपल्याकडे जशी आपण गाणी म्हणतो तसं तो आफ्रिकन टोळ्यांचा नृत्य हा संस्कार होता. तर म्हणे, आमच्याकडे झाडं लावायचा संस्कार नाही ना, ते देवाचं काम आहे. तर म्हणाल, तुम्ही जर असं टेकड्या मागून टेकड्या असे उजाड करत गेल्या तर देव तरी काय करणार, पुढच्या पिढ्या काय करतील? तर मग काय पाहिजे? तर म्हणे, आम्हाला मग झाडं लावण्याचं एखादं नृत्य द्या, तो संस्कार आम्ही तयार करू. मग ह्या ब्रिटिश माणसाने तिथल्या तालवाद्यांचा अभ्यास केला आणि एक नृत्य स्पर्धा घेतली वेगळीच तयार करून एक वाद्याचं, आणि त्यांनी स्पर्धा भरवली आणि सांगितलं की ह्या स्पर्धेत जो यशस्वी होईल त्याला मी बक्षीस देईन. तर त्यांनी तिथल्या तालवाद्यांचा अभ्यास करून एक नवीन नृत्याची स्पर्धा घेतली. मग लोकांनी विचारलं, हे नृत्य कसलं? तो म्हणाला, हे झाड लावण्याचं नृत्यच आहे, हा संस्कार आहे झाड लावण्याचा. आणि तिथून त्याने मग तिथे रोपवाटिका तयार करून पुन्हा तिथे वृक्ष लागवड करून पुढे 25-30 वर्षांनी तिथल्या एका आदिवासी माणसाची जेव्हा मुलाखत घेतली BBC रेडिओने, तेव्हा त्यांनी सांगितलं की एका गोऱ्या माणसाने ही टेकडी पुन्हा हिरवीगार केली. आता या झाडांवर आम्ही जगतो, इथला डिंक, इथली फळं, इथल्या अन्य गोष्टी, औषधी वनस्पती यांचा वापर करून आम्ही पुन्हा जंगलावर जगायला शिकलो. म्हणजे एखाद्या माणसाने ठरवलं की कुठल्या तरी पद्धतीने आपण वृक्षारोपण केलं पाहिजे. तर काय करता येतं याचं एक उदाहरण म्हणजे हे रिचर्ड बेकरचं बरोबर 100 वर्षापूर्वी त्यांनी सुरू केलेलं हे सामाजिक वनीकरण. तर आपण असे काहीतरी प्रयोग करून लोकांच्या मनात जवळीक साधून त्यांच्याशी त्यांच्या भावनांना आवाहन करून वृक्ष टिकवणं, वृक्ष लागवड करणं आणि वृक्ष जोपासना करणं हे शिकवलं पाहिजे. आज 2022 सालचा पर्यावरण दिन आहे, तो दरवर्षीच येतो, मग तो साजरा का करायचा असा एक प्रश्न पडतो. ज्या गोष्टी आपण विसरतो त्याच पुन्हा पुन्हा आठवून करायच्या असतात. जर त्या आपण विसरले नसतो तर आज तो दिन साजरा करण्याची वेळ आली नसती. आता पर्यावरण म्हणजे काय? तर आपल्या भोवतीचं जे सगळं काही आहे निसर्गातलं, ज्याच्यात आपण राहतो, तो सगळा भोवताल, त्याच्यात झाडं आहेत, पाणी आहेत, वनस्पती, पक्षी आहेत, पशु आहेत, सगळं काही आहे. आणि पर्यावरण म्हणजे काय? तर हे सगळं एकमेकांशी समतोल राखून सुखाने राहतात, त्याच्यात मानव प्राणीसुद्धा सुखाने राहू शकतो. पण आपण काय करतो? हव्यासाने या पर्यावरणाचा किंवा नैसर्गिक संसाधनांचा वारेमाप उपयोग करतो आहे आणि त्यामुळे या पर्यावरणात तोल ढासळतो आणि त्याचे दुष्परिणाम विविध प्रकाराने आपण आज भोगतो आहे. तर हे जर आणि ते वेगाने भोगतो आहे, त्यामुळे होणार आहे काय? तर अजून एक 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर किंवा पुढच्या पिढीला म्हणूया, ह्याचे अतिशय घातक परिणाम सहन करावे लागतील, त्यांचं जगणं असह्य होईल. तर असं होऊ नये म्हणून, एक खबरदारी म्हणून, खरं तर आता उशीर झालेलाच आहे, तरीसुद्धा आपण शक्य तेवढं हे पर्यावरणातला हा नैसर्गिक तोल सांभाळण्याचा, नैसर्गिक संसाधनं नष्ट न करण्याचा, ती ओरबाडून न वापरण्याचा विचार केला पाहिजे आणि त्याची आठवण की आम्ही फक्त आमच्यापुरते जगत नाही तर पुढच्या पिढीसाठी आपल्याला हे सगळं राखायचं आहे, यासाठी आपल्याला हा दिन साजरा करून स्वतःला पुन्हा एकदा आठवण द्यायची की पृथ्वी तुझ्या एकट्याची नाही आहेस, तू या पृथ्वीचा विश्वस्त आहेस, ही पृथ्वी अधिक समृद्ध करून, चांगली करून, पुढच्या पिढीला जगण्याला योग्य करून द्यायची आहे, म्हणून हा पर्यावरण दिन साजरा करायचा. आणि हा पर्यावरण दिन साजरा करायचा, निसर्गातला तोल सावरायचा,
याच्यासाठी खूप मोठं काय काय केलं पाहिजे असं काही नाही. आता मी लेखिका आहे ना, तर मी काय करते, मी कुठलाही कोरा कागद कधी वापरत नाही. नेहमी मी पाठकोरे कागद ठेवते, जपून ठेवते पाठकोरे कागद. पाठकोऱ्या कागदावरती नोंदी काढते आणि त्या वापरून दुसरे चांगले पाठकोरे कागद असतील त्याच्यावर लिहिते. मी पत्रसुद्धा लिहिताना, हल्ली पत्र लिहायचा प्रसंग कमी येतात, पण पत्र लिहिताना सुद्धा मागच्या बाजूला त्याच्यावर काठ मारून कोऱ्या बाजूने मी पत्र लिहिते. आपली घरात येणारी एन्व्हलप पूर्वी असायची पोस्टाची, ती सरळ उघडून उलट करून ती मी वापरत असे. कारण शेवटी कागद आपल्याला लागतोच, तर कागदाचा वापर आपण जर थांबवू शकत नसू तर तो कमी कसा करता येईल या दृष्टीने कळवला. आता आपल्याकडे बघा, पुष्कळांच्या घरात ॲक्वागार्ड असतो, पाणी शुद्ध करण्याची यंत्र असतात. ते पाणी शुद्ध होत असताना किती पाणी वाया जात असतं. ते पाण्याचे जे आउटलेट असतात किंवा वाहून जाणारं पाणी असते ते सरळ सिंकमध्ये किंवा बाथरूममध्ये सोडून दिलं जातं. आपण काय करू शकतो, ते पाणी साठवून एखाद्या कुंडीत झाडाला वापरू शकतो. दुसरी गोष्ट असते आपल्याकडची पुस्तकं. पहिल्या दुसऱ्या इयत्तेतल्या मुलाची पुस्तकं जर वार्षिक परीक्षा झाली तर पहिल्या इयत्तेतल्या मुलाला आपण देऊ शकतो. वरच्या वर्गातली मुलं आपली पुस्तकं खालच्या वर्गातल्या मुलांना देऊ शकतात. प्रत्येक वेळेला ती कोरी पुस्तकं घेतलीच पाहिजे असं काही नाही. आपल्याला आपल्या गरजा आपण कमी कशा करता येईल ते बघायचं. आपल्या गरजा तर आहेत पण त्या वाढवायच्या नाही. आपल्याला जर दोन चप्पल जोड पुरत असतील तर तिसरा कशासाठी घ्यायचा. म्हणजे थोडासा साधेपणाकडे आपण जायला हवं. केवळ लोकांना दिपवण्यासाठी आपण वेगळं वागणं म्हणजे काहीतरी चंगळ करून दाखवणं हा त्याच्यातला अर्थ असतो. साध्या आपण जेवणावळीला जातो, पुष्कळ वेळेला आपण लग्न समारंभात जातो, वाढदिवसाला जातो, किती अन्न वाया घालवतो. एक प्रकारे ते आपण नैसर्गिक संसाधनं वायाच घालवतो. नको असताना दिवे चालू ठेवणं, नको असताना पंखे चालू ठेवणं, नको असताना AC चालू ठेवणं हे काय होतं. पाण्याचा आपण गैरवापर तर करतोच. शुद्ध पाणी पिण्यासाठी आपण बिस्लेरीच्या किंवा अन्य पाण्याच्या बाटल्या घेतो. कधीतरी विचार करायचा की पाण्याचं प्रदूषण होणार नाही, पाणी खराब होणार नाही, जलसाठे खराब होणार नाही, त्यासाठी आपण काय करू शकतो. तर अशा साध्या साध्या गोष्टीतून घडू शकतं. आता हे असं बघा की आपण म्हणतो की वाळवंट ही नैसर्गिक आहे. काही वाळवंट नैसर्गिक आहेत पण काही वाळवंट ही मानवाने निर्माण केलेली आहे. म्हणजे असं की जंगलतोड करून, डोंगरावरची झाडी तोडून ह्यानी आपण निसर्गाचा तोल घालवला आणि ती एक प्रकारे संकटाला आपण आमंत्रण केलेलं आहे. तर हे काय झालेलं आहे, जमीन धरणारी मुळं गेली, झाडांची मुळं गेल्यावर त्या जमिनी उजाड होत गेल्या आणि मुळची वाळवंट होती ती पुढे पुढे जात राहिली, पसरत राहिली. म्हणजे एकेकाळी जिथे हिरवंगार होतं ते तुम्ही जंगलतोड करून, तिथली झाडं तोडून तुम्ही नष्ट करून त्याचं उजाड केलं आणि तिथे माणसाला राहणं अशक्य होतं. तर हे आपल्या हातात आहे की पुढे तरी इथून पुढे आहेत ती वाळवंट ती पुढे वाढू नयेत किंवा नव्याने वाळवंट तयार होऊ नयेत. म्हणजे नैसर्गिक वाळवंट आपण टाळू शकत नाही किंवा ती अडवूही नयेत, तो निसर्गाचा भाग आहे. पण नवीन वाळवंट तयार होऊ नयेत म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे. शाळेची तुम्हाला मी गोष्ट सांगते. शाळेत आपण पाण्याच्या बाटल्या घेऊन जातो सगळेजणं आणि शाळा संपल्यावरती ते पाणी फेकून दिलं जातं. साधी गोष्ट आहे, तुम्ही एक शाळेत ड्रम ठेवा, त्याच्यात त्या बाटल्या रिकाम्या करा आणि तुमची जी शाळेची बाग असते ती त्याच्यातून फुलवा. आणि हे मी नुसतं असं सांगत नाही आहे, असं घडतं, घडलेलं आहे. अनेक ठिकाणी शाळेतल्या मुलांनी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अशा बागा राखलेल्या आहेत. स्वच्छता पाळली, अस्वच्छ करायचं नाही ठरवलं तर पाणी कमीच लागतं. तर आपण दुसरी गोष्ट एक मला तुमच्या पालकांना तुम्ही घरी जाऊन सांगा की पाणी कधी शिळं होत नसतं. उगीच आता नळ थोडा वेळ चढणार आहे म्हणून जुनं पाणी टाकून द्यायचं आणि नवीन पाणी भरून ठेवायचं हे चुकीचं आहे. पाणी शिळं होत नसतं तेव्हा पाण्याचा वापर जपून करावा. आणि तुम्ही शिकताच ना, रियूज, रिसायकल वगैरे हे तंत्र हे सगळं पाळायचं असतं. काय गोष्टीचा पुनर्वापर करता येईल, काय गोष्टी रिफ्यूज करता येईल, नको अमुक एक गोष्ट नाही म्हणजे नको, ती घातक असेल तर ती नको. तर ह्या अशा गोष्टी, प्लास्टिकचा वापर अनाठायी, प्लास्टिक गरजेची गोष्ट आहे पण अनाठायी वापरायची का हे आपण शिकलं पाहिजे. त्या साध्या साध्या कृतीतून आपण जर हे पथ्य सांभाळलं तर बरंच काही फरक पडू शकेल.